ओके बायोकेमिस्ट्री पेपर सेकंड जो एस वाय बी एस सी चा त्यामधलं हे तिसरं युनिट आहे. आता तिसरं युनिट म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन मेटाबॉलिझम आहे. आणि प्रोटीन मेटाबॉलिझम म्हणजे आपण आपल्या फूडमध्ये जे प्रोटीन खातो त्या प्रोटीनचा शरीराला काय उपयोग होतो आणि शरीरामध्ये त्याचे काय परिणाम होतात, पचून आपल्या शरीरामध्ये त्याचं काय बनतं आणि ते कसं काय पचतं. आपण जे अन्न खातो सगळं त्या अन्नाचे पाच घटक असतात. कोणतंही अन्न खा तुम्ही, वरण, भात, भाजी, पोळी, पुरी, कोणतंही अन्न खा, त्याच्यामध्ये पाचच घटक असतात मेन. पहिले असतं कार्बोहायड्रेट, दुसरे असतं प्रोटीन, तिसरे असतात फॅट, चौथे असतात मिनरल्स आणि सहावे असतात व्हिटॅमिन्स. याच्या पलीकडे कोणताही अन्नपदार्थ नसतो. कोणत्याही अन्नपदार्थामध्ये हे पाच घटक असतात. आता पहिला घटक आहे कार्बोहायड्रेट. तर कार्बोहायड्रेट म्हणजे गव्हाचं पीठ, नंतर मक्याचं पीठ, तांदूळ म्हणजे भात, हे सगळे भाकरी, ज्वारी, बाजरी, नाचणी, हे सगळे कार्बोहायड्रेट आहे. कार्बोहायड्रेटला मराठीमध्ये आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो. तर ह्या सगळ्या पदार्थापासून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात. दुसरं आहे फॅट्स. फॅट्स म्हणजे सगळे तेलाचे पदार्थ, स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट. आपल्या अन्नामध्ये जे तेलाचे पदार्थ असतात ते सगळे फॅटमध्ये मोडतात. फॅट म्हणजे लिपिड. ते दुसऱ्या युनिटमध्ये आपण लिपिड मेटाबॉलिझम बघितलं. तिसरा पदार्थ आहे प्रोटीन्स. प्रोटीन्सला मराठीमध्ये म्हणतात प्रथिनं. तर हे प्रथिनं सगळ्या डाळींपासून आपल्याला मिळतात. मांसाहारामध्ये जितके प्रथिनं असतात त्याच्यापेक्षा थोडेसे कमी या डाळींमध्ये असतात. आणि पूर्ण आपल्या व्हेजिटेरियन डाएटमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन, 100% प्रोटीन डाळींमध्ये असतात. म्हणजे तुरीची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, ह्या सगळ्या ज्या डाळी आहे ह्या डाळींमध्ये आपण प्रोटीन्स मिळतात. आपल्याला 100% प्रोटीन्स येते. त्या प्रोटीन व्यतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ त्याच्यामध्ये नसतो. त्या डाळीमध्ये फक्त प्रोटीन्स असतात आणि हे प्रोटीन आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. प्रोटीनच्या बाबतीमध्ये आपण एक डायलॉग बोलतो. कोणता डायलॉग? तर प्रोटीन्स, अमिनो ॲसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन्स. म्हणजे अमिनो ॲसिड हे प्रोटीनचे बिल्डिंग ब्लॉक आहेत. तर ल्युसीन, आयसोल्युसीन, गॅलिन हे सगळे जे अमिनो ॲसिड्स आहे ह्या अमिनो ॲसिडची लॉंग चेन म्हणजे प्रोटीन्स असतात. ओके. तर हे प्रोटीन आपल्याला डाळींपासून मिळत असतात आणि त्या डाळीपासून मिळणाऱ्या प्रोटीनपासून आपल्या शरीराची ग्रोथ होते, वाढ होते. म्हणजे कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, फॅटपासून आपल्या शरीराचं रिझर्व फूड प्रॉडक्ट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये साठवून ठेवलं जातं. तेल शरीरावरती, पोटावरती जी चरबी वाढते ती चरबी, किंवा मांड्यांमध्ये जी चरबी वाढते ती चरबी सगळी फॅटने बनलेली असते. आणि ज्यावेळेस आपण उपवास असतो, ज्यावेळेस आपण उपवास करतो त्यावेळेस त्या आदिपोस टिश्यूजमधलं फॅट हे वापरलं जातं आणि त्याचा आपल्या शरीरामध्ये एनर्जी बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि त्याच्यावरती आपली बॉडी चालते. उपवास आपण केल्यावरती किंवा एक वेळेस आपल्याला अन्न नाही मिळालं तर आपण लगेच आपल्या शरीरावरती त्याचे वाईट इफेक्ट होत नाही. 3 दिवस पण आपण उपवाशी राहू शकतो, 2 दिवस पण आपण उपवाशी राहू शकतो. तर ते कसे उपवाशी राहतो आपण? तर आपल्या शरीरामध्ये जे स्टोअर्ड फॅट असतं त्या स्टोअर्ड फॅटवरती आपण जगतो. त्या स्टोअर्ड फॅटपासून आपल्याला मिळतात एनर्जी मिळते आणि ती एनर्जी आपण आपल्या शरीरामध्ये काम करण्यासाठी उपयोगाला आणतो. असं आपण ते लिपिड मेटाबॉलिझम बघितलं दुसऱ्या चॅप्टरमध्ये. तर आता ह्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये म्हणजे तिसऱ्या युनिटमध्ये आपण प्रोटीन मेटाबॉलिझम बघणार आहे. तर प्रोटीन मेटाबॉलिझम म्हणजे काय? तर ही एक बायोकेमिकल प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसमुळे प्रोटीन्स बनवले जातात, अमिनो ॲसिड्स बनवले जातात. ॲनाबॉलिझम नावाची एक प्रोसेस असते, यामुळे हे प्रोटीन्स आणि अमिनो ॲसिड्स बनवले जातात. आणि अमिनो ॲसिडचं, प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं आणि अमिनो ॲसिड्स तयार होतात. तर प्रोटीनचं ब्रेकडाऊन होऊन अमिनो ॲसिड तयार होण्याच्या प्रोसेसला कॅटाबॉलिझम म्हणतात.
आणि आपल्या शरीरामध्ये प्रोटीन तयार केले जातात आणि त्यापासून वेगळेवेगळे शरीराचे कामं केले जातात. तर प्रोटीन अमिनो ॲसिडपासून प्रोटीन बनवण्याच्या प्रोसेसला ॲनाबॉलिझम म्हणतात. आलं लक्षात? नाव प्रोटीन हे बॉडी बिल्डर आहेत. आपण जे लोक जिम करतात किंवा जिममध्ये जातात तर ते जिममध्ये जाणारे लोक केवळ प्रोटीनची पावडर खातात, नुसती प्रोटीनची पावडर खातात. का बरं? तर ती प्रोटीनची पावडर, प्रोटीन त्यांना जास्त प्रमाणामध्ये का बरं लागतं? तर ते बॉडी बिल्डिंगला उपयोगाला येतं. ज्यांना बॉडी बिल्डिंग करायची असते ते प्रोटीनची पावडर खातात आणि जिममध्ये वर्कआउट करतात. तर प्रोटीन हे बॉडी बिल्डर आहे, प्रोटीनमुळे बॉडी बिल्डिंगचं काम होतं. याच्यामध्ये नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड असतात प्रोटीनमध्ये. ओके, तर ते नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड जे आहेत ते आपल्या बॉडीच्या बिल्डिंग ब्लॉक आहेत. नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आपल्या बॉडीचं बिल्डिंग ब्लॉक आहे. म्हणजे आपल्याच असं नाही तर प्राण्यांमध्ये सुद्धा हे प्रोटीन बॉडी बिल्डर्स असतात. पूर्ण प्राण्याची बॉडी जी आहे या प्रोटीनमुळे बनते. प्रोटीनला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल रोल असतो. ओके, आपल्या शरीरामध्ये सेल्स वेगळ्या वेगळ्या जे काम करत असतात तर त्या कामाचा रोल असतो प्रोटीनला, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल रोल असतो प्रोटीनला. फक्त एनर्जी प्रोडक्शनचं काम प्रोटीन करत नाही तर स्ट्रक्चरल आणि फंक्शनल रोलसुद्धा पूर्ण करतात आपल्या शरीरामध्ये. आणि त्यापासून वेगळे वेगळे कामं पेशींमध्ये होतात. ॲनिमल जे ते कार्बोहायड्रेट शिवाय जगू शकतात किंवा फॅट शिवाय जगू शकतात. जर आपण फॅट नाही खाल्ले, बिना तेलाचं अन्न जर आपण खाल्लं तर आपण मरत नाही. 2 महिने तुम्ही तेल खाल्लंच नाही, 2 महिने जर 3 महिने जर तुम्ही समजा तेल घेतलंच नाही तर तुम्ही मरत नाही किंवा तुमच्या शरीराचं कोणतंही नुकसान होत नाही. किंवा 2 महिने 3 महिने तुम्ही जर समजा पिष्टमय पदार्थ नाही खाल्ले तर तुमच्या शरीराचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही, तुमचं शरीर चालू राहतं आणि तुमच्या शरीराची कार्यक्षमता तेवढीच राहते. पण जर समजा तुम्ही 3 महिने प्रोटीन नाही खाल्ले, डाळी नाही खाल्ल्या तर तुमच्या शरीरावरती वाईट इफेक्ट होतात. म्हणून प्रोटीनच्या स्ट्रक्चरल आणि फंक्शनल रोलमध्ये ह्या डाळीचा अंतर्भाव होत असल्यामुळे प्रोटीन जर खाल्ले तर चालू शकत नाही. ओके, सो ॲनिमल हे कार्बोहायड्रेट शिवाय जगू शकतात, फॅट शिवाय जगू शकतात लॉंग टाइम पर्यंत, म्हणजे 3 महिने 4 महिने. पण विदाऊट प्रोटीन आपला कोणताही ॲनिमल जगू शकत नाही. कारण प्रोटीनमुळे इकडे येऊ नको तू, मध्ये हे दिसेल त्या पोरांना. कारण प्रोटीनमध्ये बिल्डिंग ब्लॉक्स, प्रोटीनमध्ये जे अमिनो ॲसिड्स असतात ह्या अमिनो ॲसिड्समुळे ते बॉडीचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल रोल्स होतात. ओके, कारण प्रोटीनमुळे नवीन टिश्यू बनतात. नंतर आपल्या शरीरामध्ये जो भाग तुटलेला असतो, जखम झालेली असते किंवा आपला एखादा शरीराचा भाग घासला गेलेला असतो, तिथे जर समजा काही वेअर अँड टियर झाला असेल, टिश्यू आपला तुटला असेल, कुठे काही कट झाला असेल किंवा कुठल्याच टिश्यूच्या पेशी ज्या आहेत त्या खराब झाल्या असतील, तर त्या ठिकाणी नवीन पेशी बनवण्याचं काम हे प्रोटीनपासून होत असतं. म्हणजे बॉडीमध्ये न्यू टिश्यू बनवण्याचं काम प्रोटीन करतात. नंतर बॉडी जिथे घासली गेली असेल किंवा खराब झाली असेल तिथे वॉर्न आउट पार्टला रिपेअर करण्याचं, प्रोटेक्शन देण्याचं पण काम प्रोटीन करतात. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरात जर समजा कोणताही टॉक्सिक पदार्थ गेला, विषारी पदार्थ गेला किंवा आपल्या शरीरामध्ये कुठलाही बाहेरचा जीवाणू किंवा विषाणू गेला किंवा बॅक्टेरिया जर गेला तर त्याला मारायचं पण काम आपल्या शरीरामध्ये प्रोटीनच करत असतात. फॉरिन टॉक्सिक प्रोटीन जर समजा आपल्या शरीरामध्ये गेले तर त्याला मारण्याचं काम सुद्धा आपले बॉडी प्रोटीन करत असतात. ओके, नागाचं विष हे सुद्धा एक प्रकारचं प्रोटीन आहे. ओके, नंतर तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट, एरंडीचं जे बी आहे त्या एरंडीच्या 3 बिया जर समजा चावून चावून खाल्ल्या तर माणूस इमिजिएट मरतो, 1 तासाच्या आत मृत्यू येईल जर समजा एरंडीच्या 3 बिया चावून चावून खाल्ल्या तर. कस काय मरेल? आणि त्या एरंडीच्या बियांपासून आपण तेल काढतो आणि ते तेलाचा आपण मेडिसिनल प्रॉपर्टी म्हणून यूज करतो, त्याच्याने माणूस मरत नाही. आणि मग बिया खाल्ल्याने कसं काय मरतो?
तर याच्यामध्ये कारण असं आहे की त्या तेलामध्ये तो पदार्थ नसतो, नुसतं तेल त्या याच्यातून निघून जातं, बियांमधून निघून जातं, पण जो तो केक असतो म्हणजे जी ती ढेप असते एरंडीच्या बियांची ढेप, त्यामध्ये रिसिन नावाचा प्रोटीन आहे. रिसिनस कम्युनिस नावाचं एक झाड आहे, तर त्या झाडामुळे त्या झाडामध्ये रिसिन नावाचं प्रोटीन आहे, आणि हे रिसिन नावाचं प्रोटीन हे अत्यंत विषारी आहे. त्या रिसिन प्रोटीनने माणूस मरतो जे त्या बियांमध्ये असतं, एरंडीच्या बियांमध्ये असतं. तर रिसिन हे प्रोटीन आहे, ओके. ते जर समजा आपल्या शरीरामध्ये गेलं, आपण 3 बिया जर समजा एरंडीच्या चावून चावून खाल्ल्या, तर शरीरात गेल्यावरती त्या रिसिनमुळे आपल्या रक्ताच्या डायरेक्ट लगेचच्या लगेच गाठी बनून जातात, पूर्ण रक्ताच्या आपल्या तिथल्या तिथे गाठी बनतील, आणि तिथल्या तिथे गाठी बनल्या तर आपलं हृदयाचं धडकण्याचं काम बंद पडेल आणि माणूस मरेल. एका तासाच्या आत माणूस 3 बियांमध्ये मरतो. सो ते रिसिन आणि रिसिनिन असे 2 प्रकारचे विषारी प्रोटीन्स त्या एरंडीच्या बियांमध्ये असतात. तर हे फॉरिन टॉक्सिक प्रोटीन जे आहेत, याचं काम तमाम करण्याचं सुद्धा काम आपल्या शरीरामध्ये आपले बॉडी प्रोटीन्स करत असतात, ओके. याच्यामध्ये वेगळेवेगळे को एन्झाइम्स आहे, नंतर याच्यामध्ये वेगळेवेगळे हार्मोन्स आहे, याच्यामध्ये वेगळेवेगळे अँटीबॉडीज आहे, याच्यामध्ये वेगळेवेगळे हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिन हे एक प्रोटीन आहे. हे प्रोटीन काय करतं हिमोग्लोबिन, तर हवेतल्या आपल्या फुफ्फुसामध्ये जी हवा जाते त्या हवेमधला ऑक्सिजन त्या हिमोग्लोबिनला चिटकून जातो, आणि त्या हिमोग्लोबिनला तो ऑक्सिजन चिकटला की तो चिकटलेला ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जातो, आणि तो ऑक्सिजन सेलपाशी गेला, पेशीपाशी गेला, की तो ऑक्सिजन हिमोग्लोबिनमधला सेलला चिटकून जातो, आणि सेलमध्ये असलेला कार्बन डायऑक्साइड जो येतो त्या हिमोग्लोबिनला चिटकून जातो. ते हिमोग्लोबिन परत हार्टमध्ये येतं, हार्टमधून लंग्समध्ये जातं, आणि लंग्समध्ये त्या हिमोग्लोबिनमधला कार्बन डायऑक्साइड परत हवेत टाकला जातो, आणि हवेतला ऑक्सिजन परत त्या हिमोग्लोबिनला लागतो. मग हे हिमोग्लोबिन काय आहे? प्रोटीन आहे. ह्या प्रोटीनमुळे ते काम होत असतं, आणि ह्या प्रोटीनमुळे आपल्या शरीराची बॉडी ॲक्टिव्हिटी चालत असते. म्हणून आपल्या शरीराला प्रोटीन हे अत्यंत आवश्यक आहे, हे सगळं याच्यावरून सिद्ध होतं. ॲमिनो ॲसिड्स जे आहेत हे प्रोटीनचे एंड प्रॉडक्ट आहे, ओके. ॲमिनो ॲसिड्स हे एंड प्रॉडक्ट आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण प्रोटीन डाळी जर खाल्ल्या तर त्या डाळीपासून ॲमिनो ॲसिड्स तयार होतात, आणि हे ॲमिनो ॲसिड्स इंटेस्टाईनमध्ये आपल्या शरीरामध्ये जे लहान आतडे आणि मोठे मोठे आतडे असतात त्याच्यामध्ये हे ॲमिनो ॲसिड्स ॲब्सॉर्ब होतात, आणि ते लिव्हरकडून घेतले जातात, ओके. पोर्टल सिस्टीममधून, हेपॅटिक पोर्टल सिस्टीममधून, लिव्हरमधून ते घेतले जातात, आणि तिथे ते सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये त्यांचं काम चालू राहतं ॲमिनो ॲसिडचं, आणि वेगळ्या वेगळ्या टिश्यूजमध्ये ते पोचतात, आणि वेगळ्या वेगळ्या टिश्यूजमध्ये ते जातात ॲमिनो ॲसिड्स, आणि तिथे वेगळ्या वेगळ्या प्रोटीनच्या सिंथेसिससाठी त्या ॲमिनो ॲसिडचा वापर केला जातो. वेगळ्या वेगळ्या टिश्यूजच्या सिंथेसिससाठी त्या ॲमिनो ॲसिडचा वापर केला जातो, आणि तिथे त्या वेगळ्यावेगळ्या टिश्यूजमध्ये जे प्रोटीन्स असतात ते ब्रेक डाऊन होतात, आणि त्याच्यापासून एनर्जी मिळते आपल्या शरीराला, एनर्जी मिळते. नायट्रोजन पार्ट जो आहे आपल्या शरीरामध्ये ॲमिनो ॲसिडचा, तो नायट्रोजनस सबस्टन्सच्या सिंथेसिससाठी त्याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल क्रिएटिनाइन, आपल्या शरीरामध्ये जे क्रिएटिनाइन आहे ती प्रोटीनमधल्या नायट्रोजनपासून तयार झालेलं आहे. नंतर आपल्या शरीरामध्ये ग्लुटाथियोन नावाचा एक सबस्टन्स असतो, तो सबस्टन्स सुद्धा प्रोटीनपासून तयार झाला आहे. नंतर पिरिमिडीन्स, नंतर प्युरीन्स, नंतर अमिनो शुगर्स, हे सगळे जे आहे हे अमिनो शुगर्स हे प्रोटीन्सपासून बनलेले आहे, प्रोटीनमध्ये असलेल्या नायट्रोजनासपासून ते बनलेले आहे, आणि हे अमोनियामध्ये कन्वर्ट झालेले असतात. दीज अमिनो ॲसिड्स हे अमोनियामध्ये कन्वर्ट होतात, नंतर युरियामध्ये कन्वर्ट होतात, आणि मग आपल्या शरीरामध्ये जो अमोनिया तयार होतो, आपल्या शरीरामध्ये जो युरिया तयार होतो, तो आपल्या युरिनमधून बाहेर पडतो, ओके. सो हे त्या नायट्रोजनस एक्सक्रिटरी वेस्ट हे प्रोटीन मेटाबॉलिझमचं बाय प्रॉडक्ट आहे, हे लक्षात घ्या. आपल्या शरीरामध्ये युरिन तयार कशी होते, कुठून येते युरिन, तर आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन्स आपण डाळी जे खातो त्या डाळीमध्ये जे नायट्रोजनस सबस्टन्सेस असतात त्या नायट्रोजनस सबस्टन्सेसपासून जे पदार्थ तयार होतात, क्रिएटिनाइन सारखे, ग्लुटाथियॉन, नंतर पिरामिडीन्स,
हे ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस तिथे अमोनिया सुद्धा तयार होतो, तिथे युरिया सुद्धा आपल्या शरीरामध्ये तयार होतो, आणि युरिया आपल्या शरीरामध्ये राहू शकत नाही, अमोनिया आपल्या शरीरामध्ये राहू शकत नाही. जर समजा अमोनिया युरिया आपल्या शरीरामध्ये राहिला तर आपल्या शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होतात आणि आपल्या शरीरामध्ये पेशी मरायला सुरुवात होते. म्हणून ह्या पदार्थांना आपल्या शरीराच्या बाहेर टाकणं आवश्यक असतं आणि मग ह्या पदार्थांना बाहेर टाकण्यासाठी आपली एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे किडनी काम करते आणि ती किडनी युरियाला अमोनियाला बाहेर टाकते. ओके, सो त्यांचं त्या नायट्रोजनस एक्सक्रिटरी वेस्टचं एक्सक्रिशन होतं. कार्बन स्केलेटन जे आहे अमिनो ॲसिडमध्ये हे सुद्धा कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड असतं. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये याचं रूपांतर होतं. प्रोटीन्स हे अबंडंट ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती सापडतात, मेजर पार्ट आहे बॉडीचा. साधारणपणे 10 ते 12 किलो प्रौढ माणसामध्ये 10 ते 12 किलो प्रोटीन्स असतात. पूर्ण बॉडीच्या वेटच्या 12 किलो प्रोटीनचं वजन असतं. वेगळ्या वेगळ्या स्टॅटिक्स म्हणजे स्ट्रक्चरल, नंतर डायनॅमिक म्हणजे एन्झाईम्स, हार्मोन्स, क्लॉटिंग फॅक्टर्स, रिसेप्टर्स, हे सगळं प्रोटीनचे कामं आहेत, हे सगळं प्रोटीन करतात. नंतर काही फंक्शन्स हे प्रोटीन्स करतात, बरेचसे फंक्शन्स जे ते प्रोटीन करत असतात. आपल्या बॉडी प्रोटीनच्या अर्धे प्रोटीन हे प्रिडॉमिनंटली कोलेजन आहे. ओके, आणि हे कोलेजन आपल्या शरीरामध्ये सपोर्टिव्ह टिश्यू बनवण्याचं काम करतो, म्हणजे स्केलेटल टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू हे कोलेजनपासून बनलेलं आहे. आणि कोलेजन काय आहे? प्रोटीन आहे. ओके, म्हणजे आपल्या शरीराचा अर्धा पार्ट हा प्रोटीनपासून बनलेला आहे आणि अर्धा पार्ट जो आहे तो इंट्रासेल्युलर आहे प्रोटीनचा. प्रोटीन हे नायट्रोजन कंटेनिंग मॅक्रोमॉलिक्युल्स आहे, याच्यामध्ये एल अल्फा अमिनो ॲसिड्स असतात, रिपीटिंग युनिट्स असतात. हे साधारणपणे 20 अमिनो ॲसिड्स आपल्या प्रोटीनमध्ये सापडतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 20 अमिनो ॲसिड्स असतात, ते 20 अमिनो ॲसिड चेनने असे जोडलेले असतात. त्या जोडलेल्या अमिनो ॲसिडच्या जोडलेल्या चेनला म्हणतात काय, अमिनो ॲसिडच्या चेन जोडलेल्या चेनला म्हणतात प्रोटीन. ओके, 20 अमिनो ॲसिड वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जोडलेले असतात आणि वेगळ्या वेगळ्या सिक्वेन्समध्ये जोडलेले असतात. वेगळ्या सिक्वेन्स चेंज झाला की प्रोटीनचं नाव चेंज होऊन जातं. ओके, त्यातले अर्धे जे आहेत ते बॉडीमध्ये सिंथेसिस केलेले असतात, नॉन इसेन्शियल असतात, ते बॉडीमध्ये सिंथेसिस होतात आणि बाकीचे जे आहे ते आपल्या अन्नातून येतात. अन्नपदार्थातून ते प्रोटीन्स मिळतात आपल्याला. त्या अन्नपदार्थातून मिळणाऱ्या प्रोटीन्सला इसेन्शियल अमिनो ॲसिड्स म्हणतात आणि आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स तयार होतात, अमिनो ॲसिड्स तयार होतात, त्यांना नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्स असं म्हणतात. नाऊ अमिनो ॲसिडचा पूल पाहू आपण. अमिनो ॲसिडचा पूल काय आहे? तर एक जो अडल्ट असतो म्हणजे एका प्रौढ माणसामध्ये साधारणपणे 100 ग्रॅम फ्री अमिनो ॲसिड्स असतात. हे अमिनो ॲसिड्स आपल्या बॉडीच्या पूलमध्ये अंतर्भूत असतात. अमिनो ॲसिड पूल जो आहे ते फॅक्टचं ओव्हर सिम्प्लिफिकेशन असतं. सिंगल कंपार्टमेंट असं नाही आहे किंवा वेगळे वेगळे भरपूर कंपार्टमेंट आपल्या बॉडीमध्ये अंतर्भूत असतात. ग्लुटामेट, ग्लुटामाइन याच्यापासून साधारणपणे 50% जे आहे ते इसेन्शियल अमिनो ॲसिड्स तयार होतात. नंतर साधारणपणे 10% बॉडी पूलच्या 10% म्हणजे 100 ग्रॅम हे सुद्धा त्याच्यापासून तयार होतात. इंट्रासेल्युलर अमिनो ॲसिड्स जे आहेत ते जास्त असतात. एक्स्ट्रा सेल्युलर अमिनो ॲसिडपेक्षा इंट्रासेल्युलर अमिनो ॲसिड्स हे जास्त असतात. अमिनो ॲसिड्स हे सेलमध्ये जातात आणि कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट तयार होतो आणि त्यांचा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सेलमधून आतमध्ये, सेलच्या आतमध्ये, सेलमधून बाहेर, असा त्यांचा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जो आहे तो सुरू राहतो. अमिनो ॲसिड पूल जो आहे बॉडीचा हा वेगवेगळ्या सोर्समधून मेंटेन ठेवला जातो. इनपुट आणि मेटाबॉलिक पाथवे याच्यापासून बनतो आणि त्यापासून आउटपुट केला जातो. ओके, आणि हे आउटपुट होऊन मग अमिनो ॲसिड्स जे आहेत ते युटिलाइज होतात. नाव अमिनो ॲसिड पूलचा सोर्स, तर टर्न ओव्हर बॉडी प्रोटीन्स जे आहेत
त्यांचा इंटेक, नंतर डायटरी प्रोटीन्स त्यांचा इंटेक, नंतर नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिडचं सिंथेसिस आपल्या बॉडीमध्ये, याच्यापासून बॉडीचे अमिनो ॲसिडचा पूल तयार होतो. ओके, नाव पहिल्यांदा पाहू आपण प्रोटीन टर्नओव्हर. प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये जे आहे हे डायनॅमिक स्टेटमध्ये असतं, असं म्हटलं गेलं आहे की साधारणपणे 300 ते 400 ग्रॅम प्रोटीन एका दिवसामध्ये कॉन्स्टंटली डिग्रेड होत असतं आपल्या बॉडीमध्ये आणि सिंथेसिस होत असतं आणि त्यापासून बॉडी प्रोटीन टर्नओव्हर जो आहे तो तयार होतो. साधारणपणे वाईड व्हेरिएशन दिसतं त्याच्यामध्ये, या टर्नओव्हरमध्ये इंडिव्हिज्युअल प्रोटीन्स त्यामध्ये भाग घेतात, प्लाझ्मा प्रोटीन्स पण भाग घेतात आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्स त्याच्यामध्ये असतात, ते रॅपिडली डिग्रेड होऊन जातात आपल्या बॉडीमध्ये आणि त्यांचा अर्धा भाग जो आहे हा एका तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये डिग्रेड होऊन जातो. स्ट्रक्चरल प्रोटीन्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल कोलॅजिन, त्यांचं लाँग हाफ लाईफ असतं. साधारणपणे एका महिन्यात ते डिग्रेड होऊन जातात किंवा एकच महिना असतं किंवा साधारणपणे जास्तीत जास्त एक वर्ष असतं. एका वर्षानंतर तो भाग जो आहे तो डिग्रेड होऊन जातो आणि नवीन भाग तयार होतो. सो त्यांचं हाफ लाईफ जे आहे ते खूप बारीक आहे, खूप छोटं आहे. नाव कंट्रोल ऑफ प्रोटीन टर्नओव्हर. प्रोटीन टर्नओव्हर जो आहे याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर अंतर्भूत आहे. स्मॉल पॉलीपेप्टाइड चेन असते, याला युबिक्विटीन असं म्हणतात. मॉलिक्युलर वेट याचा 8500 आहे. नंतर काही प्रोटीन्स जे आहेत ते डिग्रेडेशन फॅसिलिटेट करतात, काही प्रोटीन्स अमिनो ॲसिड्स जे त्याचा सिक्वेन्स लावतात, प्रोलीन, ग्लुटामाइन यांचं जे लेटर आहे ते ई ए, नंतर सिरीन, थिओनिन यांचा जो सिक्वेन्स आहे तो पी ई एस टी असा सिक्वेन्स आहे, तर हे रॅपिडली डिग्रेड होतात. नाव दुसरा भाग जो आहे, पहिला झाला प्रोटीन टर्नओव्हरचा, दुसरा भाग जो आहे तो डायटरी प्रोटीन्सचा. तर रेग्युलर लॉस होत असतो आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजनचा ड्यू टू द डिग्रेडेशन. डिग्रेडेशनमुळे नायट्रोजनचा लॉस होतो बॉडीमध्ये. अमिनो ॲसिडच्या डिग्रेडेशनमुळे बॉडीतल्या नायट्रोजनचा लॉस होत असतो. म्हणून हेल्दी अडल्टमध्ये असं मोजलं गेलेलं आहे की साधारणपणे 30 ते 50 ग्रॅम प्रोटीन जो आहे ते दररोज लॉस्ट होत असतात, डिग्रेडेशन होत असतं त्यांचं प्रत्येक दिवशी. मग हे जे प्रोटीन आहे 30 ते 50 ग्रॅम पर डे, याला आपल्या फूडमधून सप्लाय करणं आवश्यक असतं. डाएटमध्ये नायट्रोजनचा बॅलन्स राहिला पाहिजे, म्हणून डाळीचे पदार्थ खाणं रोज आवश्यक आहे. आपण जे वरण भात रोज खातो त्यामध्ये जो वरण असतो ते वरण जे आहे ते डायटरी प्रोटीनचं बॅलन्स, जे 30-50 ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीरामध्ये दररोज लॉस होतात त्याचा बॅलन्स भरून काढण्याचं काम ते आपण जे रोज वरण भातामध्ये वरण खातो त्या वरणामुळे त्याचा जो बॅलन्स जो आहे तो भरून काढला. ओके, डेली डाएटमध्ये त्याचा उपयोग आपण भरून काढला पाहिजे. नायट्रोजन बॅलन्स जो आहे तो भरून काढला पाहिजे. डायटरी प्रोटीन जे ते अमिनो ॲसिड सप्लाय करतात, इसेन्शियल अमिनो ॲसिडचा सप्लाय डायटरी प्रोटीनमधून होत असतो. त्यापासून सिंथेसिस, प्रोटीनचं सिंथेसिस होतं, दुसऱ्या नायट्रोजन कंपाऊंडचं सिंथेसिस होतं. तिथे स्टोरेज फॉर्म नाही आहे अमिनो ॲसिडचा कुठल्याही प्रकारचा. जसं कार्बोहायड्रेटमध्ये आपण कार्बोहायड्रेट स्टोअर करून ठेवू शकतो, तसं प्रोटीन स्टोअर करून ठेवू शकत नाही. कार्बोहायड्रेटचं आपण ग्लायकोजनच्या रूपांतर, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये आपण स्टोअर करू शकतो आपल्या लिव्हरमध्ये. लिपिडचा स्टोरेज आपण ट्रायग्लिसरॉल्सपासून, ट्रायग्लिसरॉल्सच्या फॉर्ममध्ये आपण आपल्या बॉडीमध्ये लिपिड स्टोअर करून ठेवू शकतो. तसं आपण अमिनो ॲसिड्स किंवा प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवू शकत नाही. म्हणून आपल्याला रोजच्या रोज प्रोटीन खाणं आवश्यक असतं. एकदा प्रोटीन खाल्ले म्हणजे ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवले जाऊ शकतात असं नाही आहे. एक्सेस इंटेक जर समजा अमिनो ॲसिडचा झाला तर त्याचं मेटाबॉलायझेशन किंवा ऑक्सिडायझेशन होतं आणि त्यापासून एनर्जी निर्माण होते आणि त्याच्या रूपांतर ग्लुकोजमध्ये किंवा फॅटमध्ये आपल्याला करता येऊ शकतं.
अमिनो ॲसिडचं रूपांतर आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजमध्ये किंवा फॅटमध्ये होतं. हे जे अमिनो ॲसिड्सचे ग्रुप्स आहेत हे युरियामधून लॉस्ट होतात आणि आपल्या बॉडीतनं बाहेर फेकले जातात. ओके, प्रोटीन कन्झम्पशन जे डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये हे खूप जास्त आहे. रिकमेंडेड डायटरी अलाउन्स म्हणजे जो आपण आर डी ए म्हणतो, त्या आर डी एमध्ये डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये प्रोटीनचं कन्झम्पशन खूप जास्त आहे. 1 ग्रॅम पर kg बॉडी वेट प्रत्येक दिवशी प्रगत देशांमध्ये प्रोटीन खाल्ल्या जातात. ओके, समजा 50 किलोचा माणूस असेल तर 50 ग्रॅम प्रोटीन तो रोज खातो. 1 ग्रॅम पर kg बॉडी वेट पर डे एका दिवसाला. 50 किलोचा माणूस जर एखादा असेल तर तो 50 ग्रॅम प्रोटीन दररोज खातो प्रगत देशांमध्ये. आणि जर समजा आपण भारतामध्ये बघितलं तर भारतामध्ये प्रोटीन कन्झम्पशन खूप कमी आहे म्हणून आपल्याकडचे लोक कुपोषित असतात. आपल्या भारतामध्ये आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रोटीन मिळत नाही. आपलं पर कॅपिटा प्रोटीन कन्झम्पशन खूप कमी आहे. डेली प्रोटीन इंटेक जे आपल्या इथे साधारणपणे 400 ते 100 ग्रॅम आहे. ओके, प्रोटीन जे हे पचन होतात आणि त्याच्यापासून प्रोटिओलायटिक एन्झाईम्स पण तयार होतात, नंतर अमिनो ॲसिड्स तयार होतात आणि हे अमिनो ॲसिड्स ॲब्सॉर्ब होऊन इंटेस्टाईनमध्ये नंतर बॉडी पूल जो आहे त्यामध्ये अंतर्भाव त्यांचा होतो अमिनो ॲसिड्सचा आणि मग त्या शरीराचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल कामं जे आहेत ते केले जाऊ शकतात. नाव सी पार्ट, सिंथेसिस ऑफ नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. प्रोटीनचं हे पण काम असतं की नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्सचं सिंथेसिस करण्यासाठी 20 पैकी 10 नॅचरली ऑकरिंग अमिनो ॲसिड्स जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये तयार केले जाऊ शकतात. ओके, त्यामुळे अमिनो ॲसिड पूल जो आहे तो आपला चांगला होतो कारण आपलं बॉडीच त्याला तयार करून घेतो, आपल्याला बाहेरून ते घेण्याची गरज पडत नाही. सो अशा रीतीने आपण हे 3 फॅक्टर बघितले याच्यामध्ये सोर्सेस ऑफ अमिनो ॲसिड पूलमध्ये. ओके, नाव सेकंड पार्ट जो आहे तो युटिलायझेशन ऑफ अमिनो ॲसिड फ्रॉम बॉडी पूल. तर आपल्या बॉडीमध्ये याचं युटिलायझेशन कसं होतं ॲमिनो ॲसिड्सचं बॉडी पूलमध्ये, तर मोस्ट ऑफ द बॉडी प्रोटीन्स जे आहेत 300 ते 400 ग्रॅम पर डे हे डिग्रेडेशन झालेले सिंथेसिस आपण करून घेत असतो. हे युटिलायझेशन ऑफ अमिनो ॲसिड फ्रॉम बॉडी पूल हे जे आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया, इथे आज थांबूया. कारण तो व्हिडिओ जास्त मोठा झाला की मग तो अपलोड करायला पण फार वेळ लागतो आणि मग तो अपलोड लवकर होत नाही, म्हणून छोटे छोटे आपण जास्त व्हिडिओ टाकले तर ते उपयोगाला येऊ शकतात आणि लवकर काम होऊ शकतं. सो आपण इथे थांबूया. युटिलायझेशन ऑफ अमिनो ॲसिड फ्रॉम बॉडी पूल हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे, गुड नाईट.